नमस्कार महाराष्ट्र राज्य पात्रता चाचणी म्हणजे सेट पेपरमधील पेपर क्रमांक दोनमधील अर्थशास्त्र विषयाचा आपण घटकानुसार अभ्यास पाहतच आहोत त्याचबरोबर आपण मागील व काही वर्षामध्ये जे पेपर होते त्यातील क्वेश्चन आणि आन्सरसुद्धा माहीत करून घेत आहोत त्याप्रमाणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सव्वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी झालेल्या परीक्षेतील क्वेश्चन आणि आन्सर त्याचे माहीत करून घेणार आहोत आपण प्रत्येक घटकानुसार त्यावरती आधारित जे क्वेश्चन विचारलेले आहेत मागील वर्षाच्या परीक्षेमध्ये ते सुद्धा आपण काय केलेले आहेत ती संकल्पना समजावून घेतल्यानंतर त्याची उत्तरंसुद्धा सुद्धा आपण माहीत करून घेतलेले आहेत आता स सव्वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी जो पेपर झाला होता त्याच्यामध्ये एक ते शंभर प्रश्न विचारलेले होते मग त्याची विभागणी दोन व्हिडिओमध्ये केलेले पहिल्या भागामध्ये आपण एक ते पन्नास प्रश्न बघितलेले आहेत आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्कावन्न ते शंभर प्रश्नांची उत्तरं माहीत करून घेणार आहोत पहिल्या व्हिडिओची म्हणजे एक ते पन्नास प्रश्नांचे व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे बघा आता याच्यामध्ये एक्कावन्नावा प्रश्न आहे जेव्हा विस्तारित राजकोषीय धोरणाचा अवलंब केला जातो तेव्हा डॅश डॅश यात घट होते आणि डॅश डॅश यात वाढ होते पर्याय दिलेले आहेत कर दर आणि शासकीय खर्च बी शासकीय खर्च आणि व्याज दर सी अर्थसहाय्य आणि कर दर डी कर दर आणि अधिभार आता आपण बघा या सगळ्या संकल्पना आपण काही आधी या व्हिडिओच्या आधी पाहिलेल्या आहेत आपण काही यानंतर पुढेही पाहणार आहोत परंतु आपण फक्त या व्हिडिओमध्ये प्रश्न आणि त्यांची उत्तरं माहीत करून घेणार आहोत आता या एकावन्न प्रश्न याच्यामध्ये काय विचारलेलं आहे जेव्हा विस्तारी राजकोषीय धोरणाचा अवलंब केला जातो तेव्हा डॅश यात घट होते आणि डॅशडशयात वाढ होते आता पर्याय दिलेले आहेत याच्यापैकी उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कर दर आणि शासकीय खर्च कर दर आणि शासकीय खर्च पर्याय क्रमांक ए कर दर आणि शासकीय खर्च त्यानंतर पुढचा प्रश्न आहे लापर वक्र हा डॅश डॅश यामध्ये संबंध दर्शवतो ए कर दर आणि कर महसूल बी कराचा पाया आणि करा कर दर सी कराचा पाया आणि कर महसूल डी कर दर आणि वित्तीय तूट उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कर दर आणि कर महसूल पुढचा प्रश्न आहे बघा अप अप्रत्यक्ष करांना प्रतिकामी म्हटले जाते कारण डॅशडॅश पर्याय दिलेले आहेत ए त्यांचे दर प्रत्यक्ष करांपेक्षा जास्त असतात बी विविध उत्पन्न गटांकरता त्यांचे दर वेगवेगळे असतात सी काही उत्पन्न गटांवर अप्रत्यक्ष कर लावले जात नाहीत डी त्यांचे दर सर्व उत्पन्न गटांकरता था सारखे असतात उत्तर आहे पर्याय क्रमांक डी त्यांचे दर सर्व उत्पन्न गटांकरता सारखे असतात चोपन्ना प्रश्न बघा ठराविक कालखंडात पैसा एका हातातून दुसऱ्या हातात हस्तांतरित होण्याच्या वेगाला काय म्हणतात पर्याय दिलेले आहेत ए पैशाचा भ्रमण वेग बी पैशाची पैशाची परिसंचरण गती सी पैशाचा परिसंचारण वेग डी पैसे परिसंचरण गणना उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पैशाचा भ्रमण वेग पुढचा प्रश्न आहे अर्थशास्त्राच्या आणि पैशाच्या मागणीच्या परिभाषेत यमवन आणि टू या संज्ञा म्हणजे ए अल्प पैसा बी दीर्घ पैसा सी विस्तृत पैसा डी संकुचित पैसा उत्तर आहे पर्याय क्रमांक डी संकुचित पैसा संज्ञा म्हणजे संकुचित पैसा पुढचा प्रश्न आहे जर सर्व रोख्यांवरील व्याजदर वर्षभराच्या कालावधीत पाच टक्क्यावरून सहा टक्क्यांपर्यंत वाढले तर कुठले रोखे बाळगण्यास आपण प्राधान्य द्याल पर्याय एक वर्षाच्या मुदतीचे रोखे बी पाच वर्षाच्या मुदतीचे रोखे सी दहा वर्षाच्या मुदतीचे रोखे डी वीस वर्षाच्या मुदतीचे रोखे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एक वर्षाच्या मुदतीचे रोखे पुढचा प्रश्न आहे बघा जर एखादी बँक तिच्या जास्तीच्या राखीव निधीचा उपयोग कर्ज वाढवण्याऐवजी रोखे खरेदी करण्यासाठी करते तर डॅश डॅश उत्तर आहे पर्याय आहेत बघा ए बँकिंग व्यवस्थेत ठेवीचा विस्तार कमी होईल बी बँक तिचे अतिरिक्त भांडवल तिजोरीतील रोख्याप्रमाणे ठेवेल तसाच परिणाम ठेवीवर होईल सी बँकेने कर्जाचा विस्तार केल्याप्रमाणे ठेवीवर परिणाम होईल डी बँकिंग व्यवस्थेत ठेवींचा विस्तार वाढेल उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बँकिंग व्यवस्थेत ठेवींचा विस्तार कमी होईल प्रश्न अठ्ठावन्न पुढील वर्षी तुमच्या अपेक्षेप्रमाणे जर महागाईचा दर हा चार टक्के एवढा असणार असेल आणि एक वर्षाच्या रोख्यांच्या मुदतपूर्तीनंतरचे उत्पन्न हे सात टक्क्याप्रमाणे असेल तर या रोख्यावरील वास्तव व्याजदर हा डॅश डॅश असेल पर्याय ए मायनस तीन टक्के बी मायनस दोन टक्के सी तीन टक्के डी सात टक्के उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तीन टक्के पुढचा प्रश्न भारतीय रिझर्व्ह बँक किंवा कोणतीही केंद्रीय बँक जेव्हा अर्थव्यवस्थेला प्रतिकूल आर्थिक धोक्यापासून संरक्षण देते तर त्या कार्यपद्धतीला असे म्हणतात ए संरक्षण बी उदारीकरण स्थिरीकरण डी प्रभावलोपन उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रभावलोपन पुढचा प्रश्न साठ काय दिले बघा एक सर्व बँकांना त्याच्या निव्वळ कर्जाच्या किमान चाळीस टक्के प्राधान्य क्षेत्रांना देणे आवश्यक आहे दोन दोन हजार एकोणीस वीस पर्यंत विदेशी बँका त्यांच्या शाखा वीसपेक्षा कमी आहेत तर त्या प्राधान्य क्षेत्राचे चाळीस टक्क्याचे लक्ष गाठतील वरील विधानावर आपले काय म्हणणे आहे तर पर्याय दिलेले आहेत ए विधान एक योग्य आणि विधान दोन अयोग्य आहे बी विधान एक अयोग्य आणि विधान दोन योग्य आहे सी विधान एक आणि विधान दोन योग्य आहेत आणि डी विधान एक आणि दोन अयोग्य आहेत चुकीचे आहेत आता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विधान एक आणि दोन अयोग्य आहेत एकसष्टावा प्रश्न बघा देशाच्या अर्थव्यवस्थेचे वर्णन करताना एकूण गुंतवणूक या संज्ञाचा अर्थ काय विचारले पर्यायत ए एकूण गुंतवणूक बरोबर निव्वळ गुंतवणूक प्लस घसारा बी एकूण गुंतवणूक बरोबर निव्वळ गुंतवणूक मायनस घसारा सी एकूण गुंतवणूक बरोबर घसारा मायनस निव्वळ गुंतवणूक आणि डी एकूण गुंतवणूक बरोबर घसारा प्लस बचत याचा इथं काय विचारलं आहे एकूण गुंतवणूक या संज्ञाचा अर्थ काय विचारलेला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एकूण गुंतवणूक बरोबर निव्वळ गुंतवणूक प्लस घसारा पुढचा प्रश्न बासष्ट बघा फेड वायर म्हणजे काय पर्याय ए फेडरल रिझर्व्ह बोर्डने विकसित केलेले एक वित्तीय बातम्यांचे जाळे बी फेडरल रिझर्व्ह बँकेद्वारे आंतरबँक हस्तांतरणासाठी वापरली जाते सी सदस्य बँकांना कर्ज देण्यासाठी फेडरल रिझर्व्ह बँकेद्वारे वापरले जाते आणि डी वरीलपैकी कोणतेही नाही उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फेडरल रिझर्व्ह बँकेद्वारे आंतरबँक हस्तांतरासाठी वापरले जाते पुढचा प्रश्न आहे त्रेसष्ट मौद्रिक आणि राजकोषीय धोरण निर्णयकर्त्याच्या झालेल्या विवादाचे स्तोत्र हे आहेत एक राजकोषीय धोरणाविषयक निर्णय घेणारे अल्पकालीन उद्दिष्टांवर अधिक जोर देतात तर मौद्रिक धोरणाविषयक निर्णय घेणारे दीर्घकालीन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करतात दोन राजकीय दृष्टिकोनातून असे म्हणणे सोपे आहे की सरकारच्या वाढत्या खर्चासाठीचे देय हे कर विस्तारापेक्षा मौद्रिक विस्ताराने व्हावा वरील विधानावर आपले काय म्हणणे आहे आता C, दोन विधानापैकी काय म्हणणे आहे ते विचारलेले आहे पर्याय आहेत बघा ए विधान एक योग्य आणि दोन अयोग्य आहे बी विधान एक अयोग्य आणि दोन योग्य आहे सी विधान एक आणि दोन अयोग्य आहेत डी विधान एक आणि दोन योग्य आहेत आता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विधान एक आणि दोन अयोग्य आहेत पुढचा प्रश्न बघा जोड्या जुळवा आता इथं काय दिलेलं आहे ए चक्रवर्ती समिती अहवाल बी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण सी बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती अहवाल डी व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण खाली पर्याय दिलेले आहेत ए एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे एकोणसत्तर एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे एकोणपन्नास याच्यापैकी काय करायचे आहेत योग्य त्या जोड्या लावायच्या आहेत आता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पासष्ट बघा प्रथमपासून सुरुवात करून भारतातील खालील घटना कालानुक्रमे लिहा एक नाबार्डची स्थापना दोन भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण सी चौदा व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण आणि चार स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना काय सांगितले इथं प्रथमपासून सुरुवात करून भारतातील खालील घटना कालानुक्रमे लिहा आता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए म्हणजे दोन चार तीन एक म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना त्यानंतर चौदा व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण आणि त्यानंतर नाबार्डची स्थापना पुढचा प्रश्न आहे बघा ॲडम स्मिथ यांच्या मते नफा घटत जातो जेव्हा पर्याय ए किंमती घटत जातात बी खंड वाढत जातो सी भांडवलदारामधील स्पर्धात वाढ होते डी शासन हस्तक्षेप करते उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भांडवल भांडवलदारामधील सर स्पर्धात वाढ होते पर्याय क्रमांक सी भांडवलदारामध्ये स्पर्धात वाढ होते पुढचा प्रश्न बघा सदुसष्ट खालीलपैकी कोणती टीका अभिजात विकास सिद्धांताची नाही नाही विचारलेलं आहे ए श्रीमंत वर्गाकडे दुर्लक्ष बी मध्यम वर्गाकडे दुर्लक्ष सी अवास्तव वृद्धी प्रक्रिया डी सार्वजनिक क्षेत्राकडे दुर्लक्ष उत्तर आहे पर्याय क्रमांक ए श्रीमंत वर्गाकडे दुर्लक्ष अडुसष्ट योग्य जोड्या जुळवा सिद्धांत दिलेला आहे आणि प्रस्तुत करता दिलेला आहे योग्य जोडी जुळवा म्हणजे जोडी ज जुळवायची आहे इथं संतुलित वृद्धी असंतुलित वृद्धी सामाजिक द्वैतवात भौगोलिक द्वैतवात हे सिद्धांत आहेत आणि हे सिद्धांत कोणी मांडलेले आहेत त्यांचे खाली काय केले केलेलं आहे अर्थतज्ञांची नावं दिलेली आहेत याच्यातील काय करायचं आहे योग्य ते सिद्धांत आणि त्यांचे अर्थतज्ञांची जोडी लावायची आता याचं उत्तर आहे पर्य पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक सी पुढचा प्रश्न आहे बघा एकोणसत्तर खालीलपैकी कोणतेही गृहितक मीड यांच्या वृद्धी प्रारूपात नाही ए बंदिस्त अर्थव्यवस्था बी श्रम आणि यंत्रे हीच भांडवलाची रूपे आहेत सी आणि हस्तक्षेप केला जातो डी पूर्ण स्पर्धेचे अस्तित्व आता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी श्रम आणि यंत्रे हीच भांडवलाची रूपे आहेत पुढचा प्रश्न आहे बघा सत्तर कॅल्डोर यांनी आपल्या आर्थिक वृद्धी डॅश डॅश यांच्या दृष्टिकोनाचा अवलंब केला आहे ए हॅरोडानी केन्स बी हॅरोडानी डोमर सी हर्षमन आणि लेविस डी नर्क्स आणि रोजेन्स्टाईन रोडान उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हॅरोड आणि केन्स एकाहत्तर ज्या अर्थव्यवस्थेच्या आधुनिक आणि पारंपारिक क्षेत्रातील आर्थिक आणि सामाजिक संघटनेमध्ये विरोध दिसून येतो त्या अर्थव्यवस्थेला डॅश डॅश असे म्हणतात ए प्रगत अर्थव्यवस्था बी द्विदल अर्थव्यवस्था सी अविकसित अर्थव्यवस्था डी मिश्र अर्थव्यवस्था उत्तर आहे पर्याय क्रमांक बी द्विदल अर्थव्यवस्था बहात्तर हॅरोडेने आपल्या वृद्धी डॅश डॅशडॅश या पैलूवर भर दिला ए घटती बी सखोली सी विस्तारित आणि डी वाढते उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सखोली त्र्याहत्तर बहिर्जात डॅश देश, डशडश यांनी मांडले आहे ए आर सोलो बी जे मीड सी जॉन रॉबिन्सन डी हॅरोड आणि डोमर बहिर्जात प्रारूप कोणी मांडलेला आहे आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आर सोलो चौऱ्याहत्तर जागतिक बँकेच्या मते पूर्व आशियाई चमत्कार डॅश डॅश यामुळे घडला ए भांडवलाचा वाढता साठा बी एकूण घटक उत्पादकता सी वाढता श्रम साठा डी शासनाची भूमिका उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकूण घटक उत्पादकता पंच्याहत्तरा प्रश्न बघा यच उझावा यांच्या वृद्धी प्रारूपाला डॅश असे म्हटले जाते ए एक क्षेत्र प्रारूप बी कृषी क्षेत्र प्रारूप सी औद्योगिक क्षेत्र प्रारूप डी वृद्धीचे द्विक्षेत्र प्रारूप यच ओझावा यांच्या वृद्धी प्रारूपाला काय म्हटले जाते असं विचारलेलं आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वृद्धीचे द्विक्षेत्र प्रारूप शहात्तर डॅश डॅश यांच्या शिफारशीवर आधारित नियोजन आयोगाने दोन हजार अकरा बारा या वर्षासाठी दारिद्र्य रेषा आणि दारिद्र्य गुणोत्तराचे अदयावती का अद्ययावतीकरण केले आहे काय विचारले डॅशडॅशांच्या देश शिफारशीवर आधारित नियोजन आयोगाने दोन हजार अकरा बारा या वर्षासाठी दारिद्र्य रेषा आणि दारिद्र्य गुणोत्तराचे अद्ययावतीकरण केले आहे ए दांडेकर आणि रथ बी पी डी ओझा सी ए वैद्यनाथन समिती डी तेंडुलकर समिती उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तेंडुलकर समिती सत्याहत्तर केंद्र शासनाद्वारे होणाऱ्या थेट नियंत्रणात डॅशडॅशांचा देश समावेश होतो ए किंमत नियंत्रण आणि मितवाटप बी किंमत नियंत्रण आणि मौद्रिक धोरण सी मौद्रिक आणि राजकोषीय धोरण डी किंमत नियंत्रण आणि राजकोषीय धोरण उत्तर आहे पर्याय क्रमांक ए किंमत नियंत्रण आणि मितवाटप अष्ट्यात्तर बघा सोलो यांच्या नवाबीच्या अभिजात वृद्धी प्रारूपानुसार एखाद्या देशाच्या बचतीच्या दरातील वाढीमुळे डॅश डॅश होते पर्याय दिलेले आहेत ए दरडोई उत्पन्नात अल्पकाळात वाढ होते परंतु दीर्घकाळात वाढ होत नाही बी वृद्धी दरात अल्पकाळात वाढ होते परंतु दीर्घकाळात वाढ होत नाही सी दीर्घकाळात दरडे उत्पन्न पातळीत आणि वृद्धी दर या दोघात वाढ होते डी दीर्घकाळात दरडे उत्पन्न पातळीत किंवा वृद्धी दरात ही वाढ होत नाही आता काय विचारलं आहे एखाद्या सोलो यांच्या नवबिजात वृत्तीपारू प्रारूपानुसार एखाद्या देशाच्या बचतीच्या दरातील वाढीमुळे काय होते विचारलेलं आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वृद्धी दरात अल्पकाळात वाढ होते परंतु दीर्घकाळात वाढ होत नाही पुढचा प्रश्न आहे सामाजिक सुरक्षा लोकसंख्या काळात झालेल्या मृत्यूदरांच्या बदलांचे परीक्षण करण्याचा संक्षिप्त मार्ग पुढीलपैकी कोणता आहे ए जीवनसारणी बी सामाजिक सुरक्षा उपाय सी अर्बक दर डी मृत्यू दर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जीवनसारणी प्रश्न ऐंशी प्रदूषणाचा बाजारभाव परवाने ठरवतात म्हणूनच त्यांचा उद्योग संस्थादरम्यान व्यापार होऊ शकतो या परवान्यांचा किमान व्यवहार व्यय वे असण्यासाठी ते खालीलप्रमाणे असतात ए एक जिन्सी एक जिन्सी अविभाज्य आणि विनिमयोग्य हो बी एक जिन्सी पूर्णपणे विभाज्य आणि विनिमयोग्य हो सी एक जिन्सी अस्पर्धात्मक आणि वर्जनयोग्य डी एक जिन्सी अविभाज्य आणि वर्जन योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एक जिनसी पूर्णपणे विभाज्य आणि विनिमयोग्य एक्क्याऐंशी भारतात लोकसंख्या विभाजनाचे वर्ष म्हणून कोणते वर्ष ओळखले जाते ए एकोणीसशे अकरा बी एकोणीसशे एकवीस सी एकोणीसशे एकतीस डी एकोणीसशे एक्केचाळीस काय विचारेल भारतात लोकसंख्या विभाजनाचे वर्ष म्हणून कोणते वर्ष ओळखले जाते उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकोणीसशे एकवीस पुढचा प्रश्न हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाचा प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या कराराचे नाव सांगा ए मॉन्ट्रियल करार बी क्योटो करार सी हरितगृह वायू करार डी पॅरिस करार उत्तर आहे पर्याय क्रमांक बी क्योटो करार त्र्याऐंशी भारतात सर्वात पहिल्या जनगणनेचे आयोजन कोणी केले ए लॉर्ड रिपोन बी लॉर्ड लिटोन सी लॉर्ड मिंटो डी लॉर्ड मायो उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लॉर्ड रिपोन प्रश्न चौऱ्याऐंशी एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने ओझोनच्या कमी होण्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी कॅनडामध्ये एक बैठक आयोजित केली होती त्या बैठकीत केलेल्या कराराचे नाव काय आहे पर्याय दिलेले आहेत ए रासायनिक जबाबदारी कार्यक्रम बी मॉन्ट्रियल करार सिक्योटो करार डी युरोपियन युनियन उत्सर्जन व्यापार योजना उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मॉन्ट्रियल करार पंच्याऐंशी प्रश्न बघा खालीलपैकी कोणते कारण स्थलांतरित होण्यासाठी भारतामध्ये लागू पडत नाही ए पर्यावरण बी नोकरी सी शिक्षण डी कायमस्वरूपी सरकारी नोकरी असताना उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कायमस्वरूपी सरकारी नोकरी असताना पर्याय क्रमांक डी पुढचा प्रश्न बघा शहाऐंशी एखाद्या उत्पादनाची निर्मिती प्रदूषण करते आणि सरकार हस्तक्षेप करत नाही तर उत्पादकाच्या निर्णयाचे सामाजिक परिणाम काय आहेत ए निर्णयाचा परिणाम सामाजिक आर्थिक समव्ययात होईल बी निर्णयाचा परिणाम सामाजिक आर्थिक कार्यक्षमतेत होईल सी निर्णयाचा परिणाम सामाजिक आर्थिक अकार्यक्षमतेत होईल डी निर्णयाचा परिणाम सामाजिक दृष्टिकोनातून उत्पादिताचे न्यून उत्पादन घेण्यात होईल उत्तर आहे पर्याय क्रमांक सी निर्णयाचा परिणाम सामाजिक आर्थिक निर्णयाचा परिणाम सामाजिक आर्थिक अकार्यक्षमतेत होईल पर्याय क्रमांक सी पुढचा प्रश्न सत्याऐंशी बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात सर्वात मोठे शहरी समूह हे आहे डॅश डॅश ए मुंबई बी दिल्ली सी कोलकत्ता डी चेन्नई उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मुंबई पुढचा प्रश्न हॅम्बर्गर आणि फ्रेंच फ्राईज सारख्या वस्तू उदाहरण आहेत डॅश डॅश ए प्रतिस्पर्धी वस्तू बी अप्रतिस्पर्धी वस्तू सी सार्वजनिक वस्तू डी अप अनपवर्जित वस्तू उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प्रतिस्पर्धी पुढचा प्रश्न बघा भारतातील आर्थिक आर्थिक कधी कधी रोजगार विरहित वृद्धी म्हणूनही ओळखली जाते अशा रोजगार विरहित वृद्धीचे योग्य कारणे आहेत पर्याय दिलेले आहेत एक भांडवल प्रदान तंत्रज्ञानाचा वापर दोन संक्रमण काळातील नोकरीची हानी तीन श्रमिकांच्या उत्पादकतेतील वाढ चार हवामान बदल आता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक या चारपैकी योग्य संकेताकांची निवड करायची आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एक दोन आणि तीन भांडवल प्रदान तंत्रज्ञानाचा वापर संक्रमण काळातील नोकरीची हानी आणि तीन श्रमिकांच्या उत्पादकतेतील वाढ पुढचा प्रश्न बघा नव्वद जागतिक वेतन अहवाल दोन हजार अठरा एकोणीस अनुसार भारतातील लिंगानुसार वेतन डॅश डॅश टक्के इतकी होती ए तेहत्तीस पॉईंट झिरो बी तेत्तीस पॉईंट पाच सी चौतीस पॉईंट झिरो डी चौतीस पॉईंट पाच उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चौतीस पॉईंट पाच पुढचा एक्याण्णवा प्रश्न बघा जोड्या जुळवा राज्य दिलेले आहेत आणि साक्षरता दर दिलेला आहे दोन हजार अकरा जनगणनेनुसार याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पुढचा प्रश्न खालील कार्यक्रमाची त्यांच्या जा सुरुवात झालेल्या कालक्रमानुसार मांडणी करा एक डी पी ए पी दोन जे आर वाय तीन आय आर डी पी चार एम एन पी याचं काय करायचं आहे कालक्रमानुसार मांडणी करायची उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पुढचा प्रश्न बघा शंकरलाल गुरु समिती डॅश देश, डॅशशी संबंधित होती ए कृषी उत्पादन बी कृषी मालाची किंमत निश्चिती सी कृषी विपणन आणि डी सार्वजनिक वितरण व्यवस्था उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कृषी विपणन पुढचा प्रश्न बघा अपालन संपत्ती हाताळण्यासाठी विशेषत्वाने कोणता कायदा करण्यात आला ए बँकिंग नियमन कायदा एकोणीसशे एकोणपन्नास बी फेमा एकोणीसशे नव्याण्णव सी औद्योगिक विवाद कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस आणि डी डी सेपिरसी डी सेपिरसी कायदा किंवा त्यालाच सरफेसी सॉरी सरफेसी कायदा दोन हजार दोन आता काय विचारले पालन संपत्ती हाताळण्यासाठी विशेषत्वाने कोणता कायदा करण्यात आला उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सरफेसी कायदा दोन हजार दोन सरफेसी कायदा दोन हजार दोन पुढचा प्रश्न आहे पंच्याण्णव योग्य जोड्या जुळवा समिती दिलेली आहे आणि क्षेत्र दिलेलं आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पुढचा प्रश्न बघा एस एफ टी ए डॅशटॅशशी संबंधित आहे ए शिक्षण बी व्यापार सी सुरक्षितता डी पर्यावरण उत्तर आहे पर्याय क्रमांक बी व्यापार उत्तर आहे पर्याय क्रमांक बी व्यापार साऊथ एशिया फ्री ट्रेड एरिया कशाशी संबंधित आहे विचारलेला आहे तर तो उत्तर आहे व्यापार पुढं सत्याण्णव प्रश्न आहे बघा भारतात घाऊक किमत किंमत निर्देशांक डब्ल्यू पी आय नियमितपणे डॅशद्वारे जाहीर केला जातो ए आर्थिक सल्लागार कार्यालय बी केंद्रीय सांख्यिकी कार्यालय सी राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय डी भारतीय रिझर्व बँक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आर्थिक सल्लागार कार्यालय पुढचा प्रश्न अठ्याण्णव बघा आधारभूत वर्ष दोन हजार अकरा बारा सह नवीन मालिकेने डॅशडॅशी देश संकल्पना वगळली आहे उत्त पर्याय ए जी डी पी एम पी बी जी डी पी एफ सी सी एन डी पी एम पी आणि डी एन पी एन डी पी एफ सी उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जी डी पी एफ सी नव्या प्रश्न योग्य जोड्या जुळवा क्रांती आणि क्रांतीचे जनक म्हणजे पिवळी क्रांती निळी क्रांती लाल क्रांती गुलाबी क्रांती कोणी मांडलेले आहेत त्यांचे जनक कोणते आहेत हे काय करायचे थे? आहेत यांच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पुढचा प्रश्न शंभर हवा बघा कृषीच्या संदर्भात विक्रीयोग्य आधिक्याची व्याख्या डॅश डॅश ouais याप्रमाणे केली जाते काय विषयाला कृषीच्या संदर्भात विक्रीयोग्य आधिक्याची व्याख्या डॅश डॅश याप्रमाणे केली जाते ए चालू उत्पादन प्लस साठा बी चालू उत्पादन मायनस विक्रीत आधिक्य सी चालू उत्पादन चालू उत्पादन मायनस चालू उपभोग आणि डी चालू उत्पादन मायनस साठा मायनस चालू उपभोग उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चालू उत्पादन मायनस साठा मायनस चालू उपभोग याप्रमाणे आपण ह्या व्हिडिओमध्ये एकावन्न एक ते शंभर प्रश्नांची उत्तरं पाहिलेली आहेत धन्यवाद